आम्ही या भाड्याबद्दल समीक्षा केली। काल रेल्वे बोर्डामध्ये मी आणि आमचे मंत्री अश्विनीजी यांनी चर्चा केली आणि जे भाडं फेअर रोजचं भाडं जे होतं त्याच्यामध्ये 50% आम्ही कपात केली आणि त्यामुळं आज ही घोषणा झाली। लवकरच रेल्वे बोर्डामध्ये जाऊन जी काही कायदेशीर पूर्तता पूर्ण करून लवकरात लवकर हे लागू केले जाईल। असं आहे, मी आता जाऊन याचं सगळं कॅल्क्युलेशन करणार आहे। आज तुम्ही सगळे आले, मुंबईकर होते, त्यामुळं माझ्या कानावर जे प्रवासात आलंय, लोकल ट्रेनमध्ये मी प्रवास केलो त्यामध्ये त्यांचं फक्त आणि फक्त रोज जे आम्ही तिकीट काढतो त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे, ती कमी करा असं म्हणलं होतं। अपेक्षा काही लोकांनी 30%, 20% दाखवली होती, पण आमच्या सरकारनं 50% भाडं कमी केलंय। ऐसा है, मुंबई में हमने दो तरह की रेल चलती है, एक है सेकंड क्लास और फर्स्ट क्लास, और दूसरा एसी ट्रेन। लेकिन लोगों की शिकायत थी कि एसी ट्रेन का भाड़ा ज्यादा है, उसको हमने आज आधा कर दिया बम्बई वालों के लिए। सर, एक और चीज आपसे जानना चाहेंगे, आपका हमेशा ध्यान रहा है एमआरडीसी के प्रोजेक्ट्स पर, लेकिन स्टेट की फंडिंग के ना होते हुए काफी ये देखा गया है कि असर पड़ रहा है, सर इस पे क्या? एमआरडीसी ये जो है ये महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार ने मिलाकर बनाई हुई कंपनी है जी। इसमें बराबर की भागीदारी होती है। यहाँ पर जो प्राथमिक सुविधा लोगों के लिए स्टेशन पे और बम्बई में करना पड़ती है वो हम उसके जरिए करते हैं, लेकिन उसमें जो राज्य सरकार का शेयर है लगभग 750 करोड़, वो शेयर राज्य सरकार ने दिया नहीं है। मुझे ऐसा लगता है राज्य सरकार ने बम्बई के बारे में सोचते समय में ये भी सोचना चाहिए कि इतनी लंबी लाइन बम्बई में है, लाइफ लाइन बोलते हैं अपन उसको, अगर वो उसकी सुविधा अपन नहीं करेंगे तो ये काम चलने वाला नहीं। तो राज्य सरकार ने इसके बारे में सोचना चाहिए और जो बकाया राशि है वो देके एमआरएसपी को मदद करना चाहिए। मुंबई मध्ये पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने रेल्वेच्या हद्दीमध्ये पाणी साचतं, तुम्ही सर्वे केलेला आहे का की यावेळेस पाणी साचणार नाही? महापालिकेची बऱ्याच ठिकाणी महापालिकेचे जे रस्ते आहेत, जे नाले आहेत ते कोंडलेले आहेत, पाणी साचतं ते महापालिकेच्या रस्त्यावर आणि कोंडलेलं पाणी येतं रेल्वेच्या प्रीमायसेस मध्ये आणि त्याच्यामुळं रेल्वेच्या अडचणी होतात। महापालिका आणि रेल्वे प्रशासन बसून याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल। एसी लोकल है उसका किराया लगभग कितना कम किया है? 50% एसी लोकल का किराया कम कर दिया है। एसी का रोज का जो किराया होता है उसका उसकी शिकायत ही नहीं किसी की। सर, दूसरा म्हणजे कोळसा जो आहे, कोळसा कमी प्रमाणात आता उपलब्ध आहे, त्यामुळे वीज टंचाई आणि विजेचे संकट महाराष्ट्रात, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कोळसा केंद्राने राज्याला जास्त दिलेला आहे। कोळसा 57 मिलियन टन आणि गेल्या वर्षी दिला होता 57, या वर्षी दिला 73 मिलियन टन, तरी विजेची टंचाई आहे। केवळ महाजनकोचं नियोजन नीट नसल्यामुळं ही टंचाई विजेची आहे। मी असं म्हणतो की कोळसा घेतला किती, युनिट निर्माण केले किती, लोकांना दिले किती, अनबर्न कोळसा असतो तो विकला किती याचा हिशोब एकदा महाजनकोनं लावला पाहिजे आणि मगच केंद्रावर आरोप केला पाहिजे। 3,000 कोटी रुपये केंद्र सरकारचे राज्य सरकारकडे कोळशाचे बाकी आहे, तरी आम्ही पैशामुळे कोळसा बंद केला, यांच्या नियोजनामुळे वीज टंचाई आहे, यांना वीज बाहेरून घ्यायची म्हणून केंद्रावर हे आरोप करतात। क्या फेअर रिडक्शन जो हुआ है सर? मैंने आज घोषणा कर दी है, मैं दिल्ली जाऊंगा, रेलवे बोर्ड में बैठूंगा, कैलकुलेशन करूंगा, लेकिन 50% भाड़ा कम होगा, उसका नोटिफिकेशन जल्दी निकल जाएगा।